सरला एक कोटी दोन हजार तेवीसमधील सर्वात मोस्ट अनडीरेटेड मराठी चित्रपट असं देखील आपण या चित्रपटाला म्हणू शकतो कारण की जशा प्रकारचा हा चित्रपट होता त्या प्रकारचा रिस्पॉन्स तर या चित्रपटाला जेव्हा रिलीज झाला होता या वर्षाच्या सुरुवातीला वीस जानेवारी रोजी भेटला नव्हता परंतु काल जेव्हा या चित्रपटचं वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झालं तेव्हा मी देखील हा चित्रपट बघितला जेव्हा रिलीज झाला होता तेव्हाही माझ्याकडून बघणं झालं नव्हतं परंतु काल जेव्हा मी चित्रपट बघितला तेव्हा मला समजले की मी एक खूप चांगला चित्रपट थिएटरमध्ये बघायचा जे आहे माझ्याकडून राहून गेला चित्रपटाच्या मेकर्सलाही थोडंफार वाईट वाटलं असेल की पठान या चित्रपटामुळे थोडाफार लॉस या चित्रपटाला झाला होता आणि जेव्हा रिलीज झाला होता तेव्हाही स्क्रीन्स तेवढ्या काही भेटल्या नव्हत्या परंतु आता मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल की आता लवकरच हा चित्रपट मला वाटतं की ओ टी टीवरती येईल तर तुम्ही हा चित्रपट ओ टी टीवरती तरी याला सपोर्ट करा आणि जर पाहायला गेलं तर खरंच हा चित्रपट जो आहे एक सिंपल स्टोरीला जर सांगायला गेलं तर एक पत्त्याचा नाद असताना असणारा मुलगा जेव्हा आपल्या बायकोला त्या डावावरती लावतो त्यानंतर त्याच्या जीवनामध्ये काय टर्निंग पॉईंट्स येतात त्याला काय काय करावं लागतं या सर्व गोष्टीचा उलगडा या चित्रपटामध्ये जे आहे चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटाच्या टीमने जे आहे ते दाखवलेलं आहे चित्रपटची मेन म्हणजे की रायटिंग इतक्या छान प्रकारे झालेली आहे आणि डायरेक्शन एवढ्या छान प्रकारे झालेलं आहे की चित्रपटाची स्टोरी लाईन चित्रपटाचे जे ट्विस्ट आहेत तुम्हाला शेवटीपर्यंत चित्रपटामध्ये जे ते बांधून ठेवतील आणि शेवटीला तुम्हाला समजेल की सरला एक कोटी असे नाव चित्रपटाची का आहे म्हणून तर माझी एवढेच म्हणणे आहे तुम्हाला की जेव्हा हा चित्रपटचे परत एकदा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होईल किंवा हा चित्रपट ओ टी टीवरती येईल तेव्हा नक्की तुम्ही या चित्रपटाला सपोर्ट करा नक्की या चित्रपटाला बघा नाहीतर तुम्ही नक्की या चित्रपटाला परत थिएटर्समध्ये रिलीज करण्याची मागणी देखील करा जेणेकरून चित्रपटाचे मेकर्स चित्रपटाला परत एक चांगली रिलीज डेट जे आहे ते देतील व हा चित्रपट जो आहे नक्की थिएटरमध्ये मला तरी वाटतं की परत रिलीज झाल्यानंतर जे चालेल म्हणून तर मला तर हा चित्रपट खूप आवडला तुम्ही देखील या चित्रपटाविषयी तुमचे मत जे आहे ते मांडू शकता थँक्यू